नमस्कार, मी सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये Q&A क्वेश्चन अँड आन्सर, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं. मला एक प्रश्न विचारण्यात आला होता की स्वामी समर्थांचे काय अनुभव आला, बघ काय प्रचिती आली ती सांगा. तर त्याचं उत्तर देताना मी सांगितलं होतं की मला कसा अनुभव आला असं ते 108 पारायण केले होते. त्यावेळेस मला असे कमेंट आले की तुम्ही 108 पारायण कसे केले ते सांगा. म्हणून मग मी आज हा व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं. कारण की आपल्या प्रत्येकाच्या काही नाही तर काही इच्छा असतात. आपण भगवंताकडे काही नाही तर काही मागत असतो. चांगली बुद्धी तरी मागतो, सुख समाधान तरी मागतो. आपला जो हिंदू धर्म आहे, आपण बरेचसे व्रत पूजा विधी पारायण संकल्प करतो, हे सगळ्या गोष्टी करत असतो. जसं मी केलं होतं, आपली मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण भगवंताला सांगत असतो की भगवंता माझी ही इच्छा पूर्ण कर, हे व्रत करेल मी, ते व्रत करेल मी, इतके मंगळवार करेल, इतके गुरुवार करेल. आपली जी भारतीय संस्कृती आहे ती अशी की आपण दगडाला पण देव मानतो. आणि म्हणताना खरोखर श्रद्धा असली तर दगडात सुद्धा देव आहे, देव पण आहे. म्हणूनच आपले दैवत आहेत माऊलया झालं, जे दगडाच्या रूपात आहे. माझ्या वडिलांच्या शेतामध्ये जे आहे मुलई बाबा असं, तर दगडाच्या रूपात दगडच देव. शेंदूर वगैरे लावला, दगडाला शेंदूर लावून सुद्धा आपण त्याला भगवंत मानून त्याची पूजा करतो. कारण आपण आपली तेवढी श्रद्धा आहे, आपली ती संस्कृती आहे. तर तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. तुम्ही तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी असं संकल्प केला होता की मी 108 पारायण करेल. तर ते का केला होता तो संकल्प, ते जाणून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघा. तर हो, मी जेव्हा 108 पारायण केले मी कसे केले हे सांगण्यासाठीचा आजचा हा मेन व्हिडिओ आहे. तर 108 पारायण मी स्वामी समर्थांचे कसे केले. आता ते जे पारायण आहे स्वामी सारामृत, त्या पारायणाला जे रेग्युलर पारायण करतात, रेग्युलर करतात, त्यांना 1/4 तासाचा आत मी तर म्हणते ते पारायण करून होत असत, होत असेल. प्रॅक्टिस केली की 1/4 तासात, माझं सुद्धा होतं 1/4 तासात होतं. कारण मी आता बऱ्याच वर्षापासून करते. हा, नवीन जे पहिल्यांदा करतो त्याला थोडासा वेळ जास्त लागू शकतो. थोडा वेळ जास्त जरी लागला, परंतु आपण जे काही वाचतोय, जे शब्द वाचतोय त्याचा नीट उच्चार केला पाहिजे, त्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. मग भलेही वाचायला वेळ लागला तरी चालेल. जसं की मी सांगितलं की मी प्रेग्नंट होते. आता प्रेग्नंट लेडीजचं कसं असतं, आपले मूड स्विंग असतात, नाही का. कधी आपण खुश होतो असतो तर कधी अचानकच आपण अपसेट होतो, कधी सॅड होतो. कारण आपल्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात प्रेग्नन्सीच्या दौरान. आपल्या जीवाबरोबर अजून एक जीवाला आपण चालत असतो. बऱ्याच जणांच्या प्रेग्नन्सीमध्ये बरेच काही कॉम्प्लिकेशन्स असतात. कुणाला खूप त्रास होतो, कुणाला बिलकुल नाही होत, कुणाला ओमिटिंग होते, कुणाला खूप झोप येते, कुणाला खूप खावंसं वाटतं, असं खूप मूड स्विंग असतात, नाही का. तर मला माझ्या फर्स्ट बेबीच्या वेळेस, प्रतीकच्या वेळेस, मला फोडणी तडका दिलं ना ते बिलकुल सहन व्हायचं नाही. म्हणजे त्यावेळेस अक्षरशः ही सगळी तयारी मी करायची, कारण आम्ही दोघंच राहत होतो. सगळी तयारी मी करायची आणि मग मी फ्लॅटच्या बाहेर चालली जायची, बाहेर की मला वास येणार नाही, आणि मग तडका ते द्यायचे. तर पण असतं असं, आपल्याला त्रास होतो, कधी कुठे दुखतं, कधी कुठे दुखतं. आणि मला एवढे काही नियम वगैरे असं काही माहीत नव्हतं. मी ज्या पद्धतीने केलं ती पद्धत मी आज तुम्हाला सांगते. तर मला खूप असे काही नियम वगैरे असं काहीच माहीत नव्हतं. पण हो, मला हे माहीत होतं की आपण आपली श्रद्धेने आपण तोडके मोडके बोलत जरी आपण काही भगवंताचं बोललं तरी ती सेवा आपली भगवंतापर्यंत लागू होते. जसं की आपण म्हणतो लहान मूल कसं बोबडं बोलतं, तोडकं मोडकं बोलतं, पण त्याच्या आईला बरोबर कळतं की तो काय म्हणतोय, काय मागतोय. बरेच मुलं काय बोलतात इतरांना नाही कळत, पण आई वडील जे असतात त्यांना बरोबर कळतं की ते मूल काय म्हणतंय. तसंच भगवंताच्या बाबतीत असतं. आपण जी पण काही भक्ती करतो, काही आपल्याकडून राहिलं, काही चुकलं, पूजा करताना काही एखाद दुसरी वस्तू असली नसली, मी तुम्हाला माझ्या वतीने हेच सांगेल की बिलकुल काही वाटून नाही घ्यायचं. असं काही नाही की भगवंत राग करेल आणि शाप देईल आणि असं काही नाही. जसे आपले आई वडील मुलाची चूक पदरात घेतात, तर आपण सगळे भगवंताचीच लेकर आहे, तर भगवंत पण आपली चूक पदरात घेतात. तर मला एवढे काही नियमावली वगैरे असं काहीच माहीत नव्हतं. तर मी तेव्हा केव्हाही दिवसभरात केव्हाही जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी वाचायची. ते पण मी सलग 108 दिवस नाही, समजा एखाद्या दिवस नाही शक्य झालं. हा, माझ्या प्रेग्नन्सीच्या काळात 9 महिन्याच्या काळामध्ये मी ते 108 पारायण कम्प्लीट केले. मी काय सांगते की मला तेव्हा असे नियम वगैरे असे काहीच माहीत नव्हते. आणि आम्ही दोघंच राहत होतो, एवढं कोणी सांगणारं पण नव्हतं. सकाळी आमचं नाश्ता वगैरे झालं की ते मला घरून बरोबर घेऊन निघायचे. तर आम्हाला घरी जायला रात्र व्हायची डायरेक्ट.
कारण आम्ही सिंहगड रोडला राहायचो आणि इकडे पुण्यामध्ये जे लोक राहतात ते समजतील. कॅम्प एरियामध्ये माझे इनलॉज राहायचे, तर मग आम्ही बाहेर कुठे काय त्यांचं काम आहे ते मला बरोबरच ठेवायचे, आणि मग ते काम वगैरे झाले की त्यांच्या घरी जायचो, आणि मग तिथेच आम्ही जेवण वगैरे करून डायरेक्ट रात्री आमच्या घरी जायचो. तर मग म्हणून असं सलग पण नाही झालं माझं वाचणं. तर मला जेव्हा कधी शक्य होईल, जेव्हा वेळ होईल, मी घरात आहे, मग ती सकाळी पूजा करायच्या वेळेस असेल किंवा 4 वाजता असेल किंवा संध्याकाळी असेल जेवण करायच्या आधी, माझा ना टाइम फिक्स होता न सलग मी 108 दिवस केलं. मी जसं तुम्हाला सांगितलं, जेव्हा मला पॉसिबल होईल मी ते पुस्तक घेऊन बसायची आणि वाचायची. तर मी जसं संकल्प केला होता की मी 108 पारायणं करेल, तर माझ्या प्रेग्नन्सीच्या दौऱ्यांमध्ये मी ते 108 पारायणं कम्प्लीट केले. म्हणजे लवकर होऊन गेले असतील, 7व्या महिन्याच्या आधी झाले की काय आता मला ते पण एवढं आठवत नाही, पण हो मी अशाच पद्धतीने केले. आणि माझ्याकडे तर त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पण नव्हता. मी आता मला माहिती आहे सगळे नियम की आपण असं कुठलं काही पारायण करतो, सगळं मी सांगितलेले पण आहे साईबाबांच्या, स्वामी समर्थांच्या, वैभव लक्ष्मीच्या व्रताबद्दल पण मी माहिती दिलेली आहे. आता मला सगळे नियम वगैरे माहिती आहे. आता मी कुठलीही पूजा, तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल, माझ्या परीने मी खूप व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने करायचा प्रयत्न करते जेवढं माझ्याकडून होईल. मला खूप आवडतं, मग ती गणेशस्थापन असो, घटस्थापन असो, हरतालिका असो, वडसावित्री असो किंवा रेग्युलर देवांची पूजा असो, तर खूप छान असं व्यवस्थित मला ते करायला आवडतं. खूप श्रद्धेने सगळ्या गोष्टी मला पाहिजे असतात. पण मी तुम्हाला हे सांगेल, जसं मी आधी म्हटलं की हे बघा, तुमच्याकडे असं जरुरी नाही की कुठली पण गोष्ट पूजेमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे, नसली तर मग त्याला काही अर्थ नाही, असं काहीच नाही, असं काहीच नाही. भगवंत आपल्याला नाही समजणार तर कोण समजणार? मेन काय आहे? श्रद्धा. श्रद्धा असणं गरजेचं आहे, तुमची श्रद्धा असणं गरजेचं आहे. मग तुमच्या समोर फोटो नसला तरी काही हरकत नाही, तुमच्या हृदयात बसले भगवंत, आपल्या हृदयात बसले, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहे. मी तर हेच मानते की स्वामी समर्थ महाराज माझ्या हृदयामध्ये बसलेले. आज माझ्या घरात खूप फोटो आहे स्वामी समर्थांचे, ऑफिसमध्ये फोटो आहे, सगळीकडे स्वामी समर्थ महाराज आहे, पण त्यावेळेस तर माझ्याकडे फोटो नव्हता. मी तुम्हालाही हेच सांगेल, पुस्तकावर स्वामी समर्थ महाराज असता. मोबाईल, आजकाल प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, मोबाईलवर आपण फोटो लावून ठेवू शकतो, किंवा त्या पुस्तकातलंच स्वामी समर्थ महाराजांना फूल गंध फूल वाहून नमस्कार करूनही आपण श्रद्धेने पारायण करू शकतो. तर मी तर असे कुठलेही नियम पाळले नाही. ठीक आहे, भगवंताची कुठली पूजा असो, कुठलं व्रत असो, नियम पाळून केले तर चांगलीच गोष्ट आहे, आनंदच आहे त्यात. सगळे आपण नियम पाळले सगळ्या नाही का असतात. आता मी जसं की गुरुचरित्राचे पारायण केले, 3 पारायण झाले, सगळे नियम पाळले मी, बरेच नियम आहेत त्याचे, त्याच्यावरही माझा व्हिडिओ आहे. आता मी हे सगळं करते, पण मी जसं तुम्हाला म्हटलं त्यावेळेस मला काहीच कल्पना नव्हती. स्वामी समर्थ महाराजांचं पुस्तकच माझ्या सासूबाईंनी मला दिलं होतं, मला विशेष अशी काहीच कल्पना नव्हती स्वामी समर्थ महाराजांना. पण तेव्हापासून जो माझा विश्वास बसला तो कायमस्वरूपी बसला, कायमस्वरूपी बसला, आणि तो मरेपर्यंत राहणारे स्वामी समर्थ महाराज हे माझ्या हृदयात बसले. माझा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. जीवनामध्ये प्रत्येकाच्या चढ उतार येत राहता, संकट येत राहता, माझ्याही आले, पण प्रत्येक वेळेस ते माझ्या पाठीशी उभे होते आणि त्यांनी मला प्रत्येक संकटातून बाहेर काढलं आणि अशी प्रचिती दिली, अनुभव दिले. काही गोष्टी आपण सांगू शकतो, काही गोष्टी नाही सांगू शकत, पण मी खूप अनुभव घेतलेले, खूप अनुभव आले मला त्यांचे की माझ्या कायम ते माझ्या पाठीशी असतात, मला ते कायम येणाऱ्या संकटातून तारतात. तर अशाच पद्धतीने मी एकदम साध्या सरळ सोप्या पद्धतीत 108 पारायणं हे केले होते. तर तुम्हालाही कोणाला इच्छा असेल 7 पारायणं, 5 पारायणं, 11 पारायणं, 21 पारायणं, जेवढे पण काही करायचे, मी तुम्हाला हेच सांगेल की सगळ्यात मेन आहे श्रद्धा. हो, तुमच्याकडे फोटो असला, तुम्ही छान फोटो ठेवला चौरंगावर, नवीन कपडा अंथरून, गंध फूल अक्षता वाहिल्या, नैवेद्याला एखादं फळ ठेवलं, बाजूला कलश मांडला, नारळ ठेवलं, हार फुले वाहिले, धूप दीप कापूर लावला, प्रसाद म्हणून खडी साखर ठेवली, गुळ खोबरं ठेवलं, एखादं फळ ठेवलं, खूप छान, छानच आहे, त्यात काही वावग नाही, छानच आहे ते, खूपच अति उत्तम. पण नसलं तरी काही मानायचं नाही, तुमची श्रद्धा मेन आहे. श्रद्धा असेल तिथे भगवंत असतो हे लक्षात ठेवा. तर मी तर अशा साध्या सरळ पद्धतीने 108 पारायणं केले. मला कमेंट आले होते माझ्या मैत्रिणींचे आणि म्हणून मग मी आज हा व्हिडिओ तुमच्या हे माझं तुमच्यावरून शेअर केलं की मी 108 पारायणं कसे केले ते. तर आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अजून जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता, माझं इन्स्टा आयडी आहे सोनाली आय पवार. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री
स्वामी समर्थ.